डॉक्टर मंजिरी कारेकर, आज आपण नवीन कोर्स विषयी माहिती बघणार आहोत। त्या कोर्सचं नाव आहे स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया। तर त्याच्यामधला आपण डेव्हलपमेंट ऑफ स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया हा भाग बघणार आहोत। तर आपण सुरू करूयात। घटक राज्यातील राजकारणाचा विकास कसा झाला हे बघितलं पाहिजे। भारतात एकंदर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। या प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक, सामाजिक, राजकीय वैशिष्ट्य वेगळी वेगळी आहेत। राज्याच्या राजकारणाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट विविध राज्यातील राजकारण समजून घेणे हे होय। राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील राजकीय संघटना, राजकीय प्रक्रिया, राजकीय जागृती समजून घ्यावी लागते। या हे राजकारण समजून घेण्याची काही उद्दिष्ट आहेत घटक राज्यातील राजकारण। ती म्हणजे घटक राज्यातील राजकारणाचा विकास कसा झाला, राजकीय संघटनांचा उदय कसा झाला, भारतातील राजकारणाशी भारताचे राजकारण कसे निगडित आहे, म्हणजे राज्यातल्या राजकारणाचा भारताच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हे पण याच्यात बघितलं पाहिजे। आणि 1950 नंतर राज्यातील राजकारणाचा प्रवाह कसा विकसित झाला याची चर्चा करणं हे या प्रकरणाचं उद्दिष्ट आहे। आता हा पेपर मुद्दाम वेगळा असा अभ्यास करण्याचा हेतू म्हणजे काय आहे की आपल्याला सर्वसाधारणपणे भारतातील राजकारण कसं आहे, राज्यघटना कशी आहे हे माहीत असतं, पण भारतातील राजकारणावरती घटक राज्यातील राजकारणाचा, स्थानिक राजकारणाचा खूप परिणाम होत असतो आणि त्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे। आणि या उद्दिष्टाने आपल्याला इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे। तर साधारणपणे आपल्याला 50 नंतर हा प्रवाह विकसित झाला हे बघायचंय, ते आपण आता बघूयात। आता असं मला असं म्हणायचंय की 1947 भारत स्वतंत्र झाला आणि 1950 राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी रोजी अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली। म्हणजे 50 नंतर राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काही आपल्याला म्हणजे काही असं जाणवलं की ते काहीतरी बदल केला पाहिजे, काहीतरी गडबड आहे, आणि मग लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत आणि या मागण्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर अजूनच राजकारणामध्ये गडबड गोंधळ होऊ शकतो। आणि ह्या सगळा विचार करून काय झालं की 1956 भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्यात आली। म्हणजे राज्य पुनर्रचना याविषयी एक समिती नेमली आणि त्या समितीच्या अहवालानुसार भाषिक तत्वानुसार राज्य पुनर्रचना करण्यात आली। मग यामध्ये काही राज्य वेगळी झाली, सुरुवातीला अगदी कमी राज्य निर्माण झाली भाषेच्या आधारावरती, पण राज्य निर्माण झाली। म्हणजे अजूनही वाद चालू आहेत, अजूनही नवीन नवीन राज्य त्यांच्या त्यांच्या मागण्यांनुसार निर्माण होत आहेत हे आपण बघतोच आहे की सुरुवातीला राज्यांची संख्या कमी होती, आता ती वाढत वाढत चालली आहे। आणि मग 1956 नंतर सुद्धा भाषेच्या आधारे राज्य पुनर्रचना करूनही असं लक्षात आलं की हे पुरेसं नाहीये, काहीतरी अजून आपल्या अभ्यासामध्ये कमतरता पडतीये। मग त्याच्यानंतर 1960 नंतर विशेषतः त्या दशकामध्ये राज्याच्या राजकारणाचा, भारतातील राज्यांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी मायरन व्हीनर या प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञाने पुढाकार घेतला। यांच्या पुढाकाराने शिकागो विद्यापीठ मध्ये 1961 आणि मॅसेच्युसेट तंत्रज्ञान विद्यापीठ 1964 मध्ये
दोन चर्चा सत्र झाली, म्हणजे दोन सेमिनार झाले. पहिल्या चर्चा सत्राचा अहवाल आशियन सर्वे मध्ये प्रसिद्ध झाला. मायरन विनर याने 1968 मध्ये स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक लिहिले. त्याच धर्तीवरती इकबाल नारायण याने स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक संपादित केले. या संदर्भात डॉमिनन्स अँड स्टेट पॉवर इन मॉडर्न इंडिया, डिक्लाईन ऑफ सोशल ऑर्डर व्हॉल्यूम 1 & 2 हे पुस्तक एफ आर फ्रँकेल आणि एम एस ए राव यांनी संपादित केले व ते 1989 आणि 1990 मध्ये प्रसिद्ध झाले. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, यात भारतीय अभ्यासक सुद्धा आहेत, इकबाल नारायण, एम एस ए राव. म्हणजे हा अभ्यास भारतातलाच आहे प्रामुख्याने, त्याच्यात भारतीयांचा लीड आहे. याच प्रकारे राईज ऑफ प्लेबियन्स द चेंजिंग फेस ऑफ इंडियन लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज हे पुस्तक क्रिस्तोफ जेपरलोट व संजय कुमार यांनी हे पुस्तक संपादित केले. आणि 2009 मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकांमुळे राज्याच्या राजकारणाच्या अभ्यासाचे महत्त्व कळते. म्हणजे राज्यांमधील राजकारणाचा अभ्यास करणे कसं महत्त्वाचं आहे याच्यावरती वेगवेगळे सेमिनार भरवले गेले, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेली, पुस्तकं संपादित केली गेली, आणि त्याच्यामुळे राज्यातील राजकारणाचा अभ्यास हे अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आपण पुढचा भाग बघूयात. मग आता लक्षात घ्या की 1960 नंतर घटक राज्यातील राज्यांच्या राजकारणाचा अभ्यास महत्त्वाचा झाला, पण त्याच्या पूर्वी तो नव्हता का? तर त्याचा थोडासा आढावा आपल्याला घेतला पाहिजे. 1950 ते 1960 या काळातील राज्यांचे राजकारण, म्हणजे हे जे दशक आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे दशक, या काळात राज्यांच्या राजकारणाची काय परिस्थिती होती? सुरुवातीच्या काळात राज्याचे राजकारण केंद्राचं वर्चस्व दाखवते. कारण केंद्राच्या वर्चस्वाखाली होतं, कारण त्या काळात राष्ट्र उभारणीला महत्व होते. या काळात नेहरूंचे विकासाचे प्रारूप व काँग्रेस यांचा राजकारणावर प्रभाव होता. केंद्र शासनाला महत्व प्राप्त झाले होते, तर राज्याला दुय्यम स्थान होते. केंद्राच्या मार्गदर्शनाखाली राज्यांनी अनेक उपाययोजना आखल्या. म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता ते त्याच्यामध्ये नेशन बिल्डिंग, राष्ट्र उभारणी हे महत्वाचं होतं. पर आपल्या संपूर्ण राष्ट्राचा विकास कसा होईल याच्यासाठी नेहरूंचा विकासाचं प्रारूप, त्यांच्या प्लॅनिंग्स, योजना, पंचवार्षिक योजना याला खूप महत्व होतं. आणि नेहरू आणि काँग्रेस यांचा राजकारणावरती प्रचंड प्रभाव होता, आणि त्याच्यामुळे केंद्र शासनालाही महत्व प्राप्त झालं. आणि त्या काळात, काँग्रेसच्या काळात आणि नेहरूंच्या काळात राज्याला दुय्यम स्थान होत. म्हणजे राज्यांचा प्रामुख्याने विचार केला जात नव्हता. केंद्राच्या मार्गदर्शनाखाली मग राज्यांनी काम करायचं, केंद्राने फंडिंग द्यायचं आणि राज्यांनी त्याच्या योजना आखायच्या, अशा प्रकारे हे काम चाललेलं होतं. मग त्याच्यामध्ये कुठल्या उपाययोजना आखल्या गेल्या? जमीन सुधारणा, समूह विकास कार्यक्रम. याशिवाय केंद्रात व अनेक राज्यात काँग्रेसचे राज्य होते, त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्या राजकारणाचा आकृतीबंध सारखाच होता. राज्यपाल हेही केंद्रानेच निवडलेले असल्याने वादातीत राहिले. या दरम्यान राज्यातील राजकारणात काही प्रवाह सुरू झाले, त्यामुळे आधीच्या वर्चस्ववादी राजकारणाला शह मिळाला. म्हणजे योगायोगाने केंद्रामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार असल्यामुळं साधारणपणे राजकारणाचा जो पॅटर्न, आकृतीबंध हा मिळता जुळता होता. आणि राज्यपाल हे सुद्धा केंद्रानेच निवडलेले होते, त्यामुळं केंद्राच्या योजना राज्यात राबवताना काहीच अवघड जात नव्हतं. पण मग मधल्या काळात काही वेगळे अंतप्रवाह सुरू झाले, त्यामुळं आधीच्या वर्चस्ववादी राजकारणाला शह मिळाला. स्वातंत्र्यानंतर काही काळातच ईशान्य भारतात काही हालचाली सुरू झाल्या. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये, जम्मू काश्मीरमध्ये सार्वभौमत्वाची मागणी सुरू झाली. शिवाय दक्षिणेकडील राज्यांनी राज्य पुनर
रचनेची मागणी सुरू केली. या व्यतिरिक्त काँग्रेस पेक्षा वेगळी विचारसरणी असणाऱ्या पक्षांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. म्हणजे या दशकाच्या शेवटी शेवटी काही स्थानिक राजकारण, स्थानिक पक्ष, स्थानिक मागण्या या महत्वाच्या व्हायला लागल्या आणि स्थानिक पक्षांनी, राज्यातील पक्षांनी स्वतःचा ठसा राजकारणावरती उमटवायला सुरुवात केली. मग त्यामध्ये असं दिसतं की समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तर जनसंघाने उत्तरेकडील राज्ये, पंजाबमध्ये अकाली दल यांनी विविध विषयांवरती काँग्रेसच्या विरोधात जनजागृती सुरू केली. यातून राज्यातील भावी राजकारणाची दिशा ठरली. म्हणजे असं दिसतंय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या पक्षांचं पाठबळ वाढलं आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधात थोड्या हालचाली सुरू केले. त्यात प्रामुख्याने समाजवादी पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष म्हणजे साम्यवादी वगैरे, अकाली दल, अशा नंतर जनसंघ यांचा साधारणपणे त्यात आघाडीवरती असणारे पक्ष होते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाने सुरू केलेली दलित चळवळ, महाराष्ट्रातील दलित पॅन्थर, उत्तर भारतात जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची गोरक्षण चळवळ, हिंदी भाषेच्या प्रसारासाठी समाजवादी चळवळ, तर तामिळनाडूत हिंदीच्या वर्चस्व विरोधी व मद्रास राज्य वेगळे करण्याची मागणी, यातून राज्याच्या राजकारणाची दिशा कळते. स्वतंत्र पक्षाने गुजरात व राजस्थान येथे काँग्रेसच्या वर्चस्वाला शह दिला. हॅरिसन याचे वर्णन सर्वात धोकादायक दशक असं हे वर्णन केलेलं आहे. याच वेळी काँग्रेसमध्ये फूट पडली. या काँग्रेसमधील फुटीर नेत्यांनी स्वतःचे संबंधित राज्यातील स्थान निर्माण करणे सुरू केले. उदाहरणार्थ चरण सिंग यांनी उत्तर प्रदेशमध्ये मागासवर्गीयांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आणि काँग्रेसमध्ये फूट निर्माण झाली. म्हणजे विद इन काँग्रेस, म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा फॅक्शन्स फाटाफूट सुरू झाली आणि काँग्रेसच्या अंतर्गतच काही नेत्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्या त्या राज्यांमध्ये प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की काँग्रेसमधले काही लोक त्या स्थानिक राजकारणामध्ये प्रभावी झाल्यामुळं काँग्रेसला सुद्धा ते डोईजड झाले असं आपल्याला या दशकाचं वर्णन करायला लागतं. आणि हे सगळ्यात धोकादायक दशक होतं. अशा प्रकारे फुटीच्या राजकारणामुळे 1967 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राज्यात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि 1969 मध्ये आघाडीची सरकार स्थापन झाली. म्हणजे आपल्याला जे दिसतं की काँग्रेसची पीछेहाट ही 67 मध्येच सुरू झाली. यात सुमारास इंदिरा गांधी पण पंतप्रधान झाल्या. म्हणजे तुम्हाला असं आठवत असेल की 64 नेहरू गेले, मग शास्त्री आले 66 पंतप्रधान म्हणून, मग नेहरू मिसेस गांधी आले पंतप्रधान म्हणून आणि त्याच्यानंतर कोएलिशनल गव्हर्नमेंट, आघाडीची सरकार स्थापन झाली. म्हणजे कॉम्प्रोमाइजेस करून, तह, युती, अलायन्सेस असं करून ती सरकार स्थापन झाली. मग या परिस्थितीमध्ये आपण आतापर्यंत 50 राजकारण बघितलं, 50 ते 60 बघितलं, 60 नंतरच बघितलं. मी याच पद्धतीने 70 ते 80 हा जो दशक आहे यामधील प्रादेशिक प्रवाह व राज्यातील राजकारणाची सुरुवात हे थोडस आपल्याला बघायला लागत. या काळात असं दिसत आपल्याला की इंदिरा गांधींचं पर्व सुरू झाले. त्यांनी काँग्रेस व राजकीय संस्था यात व्यक्तिस्तोम माजवले. या काळात हरित क्रांती झाली, त्यातून ग्रामीण भागात श्रीमंत वर्ग उदयाला आला. म्हणजे असं लक्षात घ्या की जेव्हापासून इंदिरा गांधींच साधारणपणे राजवट सुरू झाली तर व्यक्ती महात्म्य खूप वाढले. म्हणजे पूर्वी पक्षाला महत्व होतं तर व्यक्ती महत्वाची झाली.
पण पक्ष बांधणी किंवा राष्ट्र बांधणी याच्यामध्ये व्यक्तिमात्म्य वाढवून उपयोग नाही तर पक्षमात्म्य पक्ष बांधणी याला महत्व द्यायला पाहिजे. आणि मग हरित क्रांती पण ग्रीन रिव्होल्यूशन याच काळात झाली. मग ग्रामीण भागात श्रीमंत वर्ग उदयाला आला. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब येथे जाट जाट लोकांचं वर्चस्व वाढलं. बिहार व पूर्व उत्तर प्रदेश येथे यादव कुर्मी, आंध्र प्रदेशात रेड्डी व कम्मा, कर्नाटकमध्ये उकलिंग आणि लिंगायत असे वर्चस्ववादी गट उदयाला आले. म्हणजे त्या त्या राज्याच्या राजकारणामध्ये काही वर्चस्ववादी गट उदयाला आले. आणि मग आपल्याला असं दिसतं की या वर्चस्ववादी गटामध्ये त्या त्या राज्यातील काही प्रभावी जाती किंवा प्रभावी वर्ग असेल यांचं महत्व वाढलं आणि यांचं वर्चस्व निर्माण झालं. मग कर्नाटकमध्ये वोकलिंग आणि लिंग आहेत तसे वर्चस्ववादी गट उदयाला आले. चरण सिंग याने भारतीय क्रांती दलाची स्थापना केली. याचा उद्देश शेतीमध्ये सुधारणा असा होता. उत्तर भारताच्या राजकारणात त्यांनी 1967 ते 1987 मध्ये नेतृत्व केले. दरम्यान केंद्र राज्य संबंधांची फेर आखणी करण्याची मागणी सुरू केली. राज्यपालांच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली. म्हणजे 1967 ते 1980 नंतर साधारण असं दिसतं 70-80 दशकात की केंद्र राज्य संबंधांचा परत एकदा विचार करावा, त्यांचे रिलेशन्स, त्यांना वाटलेले अधिकार यांचं परत एकदा कुठेतरी विचार करावा अशी थोडीशी चर्चा सुरू झाली. आणि राज्यपालांच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की राज्यपाल हे केंद्र आणि राज्यासाठी नेमलेले असल्यामुळे ते केंद्राच्या वर्चस्वाखाली काम करत होते. त्यांना स्वतंत्र अशी भूमिका घेता येत नव्हती. मग त्यांनी केंद्राचं बाहुलं म्हणूनच राहायचं का याच्यावरती कुठेतरी चर्चा सुरू झाली. म्हणजे बराच काळ भारतामध्ये राज्यपाल हे केंद्राचे दूत, केंद्राचे बाहुलं किंवा रबरी स्टॅम्प म्हणून भूमिका करत होते. आणि राजकारणात बऱ्याचदा डोईजट झालेल्या व्यक्ती, नको असलेले व्यक्ती किंवा फारसं काही त्यांना निवडून येण्याची शक्यता नाही अशा व्यक्तींना राज्यपाल नेमण्याची साधारणपणे पद्धत होती. आणि राज्यपालांनी फक्त केंद्र सरकार जे म्हणेल त्याला वय म्हणायचं आणि राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायची. इथे ह्या काळात कुठेतरी राज्यपालांची भूमिका नक्की काय असावी याच्याविषयी चर्चा सुरू झाली. मग प्रादेशिक नेते आणि पक्ष यातील समन्वय अवघड झाला. या काळात लादलेल्या आणीबाणीमुळे सर्व विरोधी पक्षांना, विरोधी नेत्यांना एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना करणे जमले. काही काळ केंद्रात व राज्यात जनता पक्षाचे राज्य होते. या कालावधीत मंडल आयोग, बिहार व उत्तर प्रदेश येथे आरक्षण यामुळे राजकारणात वेगळे प्रवाह सुरू झाले. राज्यांना केंद्र राज्य संबंधांमध्ये अधिक स्थान हवे होते. आता हा जो काळ होता याच्यामध्ये राज्यांच्या लक्षात असं आलं की आपली सगळं पोझिशन दुय्यम आहे आणि मग आपल्याला कुठेतरी महत्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे, आपले अधिकार वाढले पाहिजे, आपलं आयडेंटिटी किंवा आपलं महत्व वाढलं पाहिजे असं थोडस याच्यामध्ये मागण्या सुरू झाल्या. मग 1980 नंतर तर पूर्ण वळण बसलं, पूर्ण वळण बदललं घटक राज्यातल्या राजकारणाला. 1980 नंतर असं दिसतं की राज्यातलं राजकारण बदललेली आहेत. याच्यामध्ये 1980 नंतर साधारण आपल्याला असं दिसतं की अस्मितेचा आविष्कार म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा रिफ्लेक्शन ऑफ आयडेंटिटी त्याचं महत्व वाढलं. म्हणजे 1980 नंतर आघाडीच्या सरकारची राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वारंवारिता, जागतिकीकरण, नेतृत्वाची गरज, बहुविध अस्मिता, शेतकरी चळवळ, ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, पंजाब येथील स्वायत्ततेची मागणी याचा राजकारणावर परिणाम झाला. नवीन सामाजिक चळवळींचा उदय झाला. ही या काळाची वैशिष्ट्ये होती. या काळाची वैशिष्ट्ये काय आहेत ती बघा. दलित व मागासवर्गीय राजकारण
हे या काळाचं ठळक वैशिष्ट्य होतं. दलितांचे राजकीयकरण आपल्याला बहुजन समाजवादी पक्षाच्या स्वरूपाने दिसते. पूर्वीचा दलित समाज हा राजकारणापासून खूप लांब होता, वंचित होता, आणि त्यांचा वापर करून राजकारणात पुढं जाणं ही कल्पना या काळात उदयाला आलेली आहे. आणि म्हणून बसप म्हणजे बहुजन समाजवादी पक्ष BSP या पक्षाच्या निमित्ताने का होईना दलितांचं राजकीयकरण, पॉलिटिसायझेशन ऑफ दलित हे सुरू झालेलं आपल्याला दिसते. बिहार आणि उत्तर प्रदेशात मागासवर्गीयांचे राजकीयकरण दिसते. साधारणपणे ह्या प्रदेशांमध्ये हे पॉलिटिसायझेशन आपल्याला दिसतं. या काळात उत्तर प्रदेश व पंजाब येथे भारतीय किसान युनियन, तर महाराष्ट्रात शेतकरी संघटना, तर गुजरात येथे खेडूत समाज, कर्नाटक येथे राज्य रथा संघ या स्वरूपात श्रीमंत शेतकऱ्यांचा उदय झाला. म्हणजे उत्तर प्रदेश, पंजाब येथे भारतीय किसान युनियन, तर महाराष्ट्रात शेतकरी संघटना, तर गुजरात येथे खेडूत समाज, असं वेगवेगळ्या श्रीमंत शेतकऱ्यांचा गट उदयाला आलेला दिसतो. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती किंवा इतर काही याच्यामुळे शेतकरी वर्गाकडं पैसा कुळकुळायला लागला. मग पैसा आला की तो वर्ग आपोआप प्रभावी होतो राजकारणामध्ये. या राजकारणाचे उद्दिष्ट बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेत सहभाग मिळवणे. कारण पैसा आला की तुम्ही अर्थव्यवस्थेत महत्वाच्या व्यक्ती होता, हा होता. या नवीन प्रवाहामध्ये विविध मागण्या सुरू झाल्या. त्यात प्रमुख मागण्या आरक्षण, नवीन राज्यांची निर्मिती, केंद्राकडून अधिक मदत या होत्या. म्हणजे लक्षात घ्या की या नवीन नवीन बदलांचा परिणाम होऊन असं दिसतंय की एवढ्या मागण्या पुढे आल्या. आणि मुख्य आरक्षणाचा मुद्दा हा 80 नंतर फार जोर धरलेला आहे. मग त्या मंडल आयोगाची स्थापना वगैरे हा त्याचाच परिणाम आहे. मंडल आयोगाचा रिपोर्ट ऍक्च्युली VP सिंगनी 90 नंतर बाहेर काढला आणि त्याप्रमाणे आरक्षण वाढलं. पण ही मागणी आधीपासूनच जोर धरलेली होती. नवीन राज्यांची निर्मिती म्हणजे नवीन राज्य केली पाहिजेत का, वेगवेगळ्या क्रायटेरियांवरती केली पाहिजेत. कारण त्याच्यामुळं त्यांना केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष मदत मिळेल, डायरेक्ट फंडिंग मिळेल आणि त्याच्यामुळं त्यांचा विकास होईल असं थोडंसं ह्याच्यामध्ये म्हणणं होतं. नवीन राज्य जर नसतील तर त्यांच्या आधीच्याच राज्यांमध्ये समाविष्ट असलेले काही भाग तसे दुर्बल आहेत, मागासलेले आहेत. आणि मग केंद्राकडून जी काही मदत येते, ग्रँट येतात, त्याचा त्या तेवढ्या त्या मागासलेल्या भागापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्या भागातला सुधारलेला भाग सुधारलेला राहतो आणि मागासलेला मागासलेलाच राहतो. आणि या कारणामुळे नवीन राज्यांची निर्मितीची मागणी वाढायला लागली आणि केंद्राकडून मदत अधिक पाहिजे अशी मागणी वाढायला लागली. जागतिकीकरणाचा परिणाम, जागतिकीकरणाचाही घटक राज्यांच्या राजकारणावरती खूप परिणाम झालेला आहे. म्हणजे 1990 नंतरच्या शेवटच्या दशकात, 90 ते 2000 मध्ये, आफ्टर 1990 जागतिकीकरणाचं पर्व सुरू झालं. म्हणजे ग्लोबलायझेशन, याचा परिणाम राज्याच्या राजकारणावरती झाला. केंद्राची सत्ता कमी होऊन राज्यांचे महत्व वाढू लागले. राज्यांमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी स्पर्धा सुरू झाल्या. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, यामुळे काही राज्यांना फायदा झाला. त्यामुळे राज्यांमधील दरी वाढली. म्हणजे काय याच्या यामध्ये काय होतं की राज्यांमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करता येते. परिणाम राज्यांना फायदा झाला, काही राज्य पुढे गेली, काही मागे राहिली. जागतिकीकरणामुळे राज्यांना स्वतःचे अस्तित्व प्राप्त झाले. ते स्वतः पुढाकार घेऊन मदत मिळवू शकतात. अर्थात त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. आंतरशासकीय संस्था नाहीशा झाल्या. त्याचा परिणाम पक्ष पद्धतीवरती झाला. बऱ्याच राज्यात एक किंवा अधिक पक्ष प्रमुख, एक किंवा अधिक पक्ष प्रमुख पक्ष म्हणून उदयाला आले. हे पक्ष विशिष्ट प्रदेश, धर्म, जाती
यांच्यावरती आधारित होते. म्हणजे हा जागतिकीकरणाचा परिणाम होऊन पक्ष पद्धतीवरती सुद्धा झालेला दिसतो आणि वेगवेगळ्या निकषांच्या आधारे पक्ष निर्माण झालेले आपल्याला दिसतात. हे पक्ष वेगवेगळ्या युत्या करून प्रभावी ठरले. उदाहरणार्थ बसप, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अकाली दल हे उत्तर भारतात प्रभावी ठरले. ओरिसामध्ये बिजू जनता दल, दक्षिणेकडे तेलुगू देशम, अण्णा द्रमुक, द्रमुक पक्ष, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना, या पक्षांचा उद्देश निवडणूक काळात जागृती करणे हा आहे. म्हणजे पॉलिटिकल मोबिलायझेशन हा या पक्षांचा उद्देश आहे. हे पक्ष जर तुम्ही बघितलं की तर त्यांचं काम हे त्या राज्यापुरतच आहे. म्हणजे बिजू जनता दल म्हणा, तेलुगू देशम, त्या त्या राज्यात काम करतात ते. अण्णा द्रमुक, द्रमुक, महाराष्ट्रात शिवसेनेचं काम तर फारच महत्वाचं होतं या काळामध्ये. असं प्रत्येक राज्य जर आपण बघितलं तर त्या त्या राज्यातील स्थानिक पक्ष तिथे महत्वाची भूमिका बजावताना दिसतात आणि निवडणूक काळात जागृती करणं हे महत्वाचं त्यांचं काम आहे. या दलित व ओबीसी राजकारणाचा प्रभाव मिसळला. या सर्वांना सत्तेत वाटा पाहिजे होता. या पक्षांना जरी काही वैचारिक पाया असला तरी ते प्रामुख्याने ते व्यावहारिक व राजकीय उद्दिष्ट होते. म्हणजे काही वैचारिक पाया या पक्षांनाही होता की स्थानिक प्रश्न सोडवणे असं होतं. तर शिवसेना महाराष्ट्रातली उत्तर घेतलं तर मराठी लोकांना न्याय मिळवून देणे, नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळवणे, मराठी भाषेचा प्रश्न मुंबईतला सोडवणे असे त्यांचे अजेंडा असायचा. मग राज्यांमध्ये बंडखोरी पण दिसते आपल्याला. या व्यतिरिक्त ईशान्य भारतातील काही राज्ये जम्मू काश्मीर, पंजाब येथे अनेक प्रश्न बंडखोरी होती. त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होतो. या राज्यांचे प्रश्न विकासाशी संबंधित, वंशिकतेशी, स्वायत्तता, स्वयंनिर्णय अशी आहे. उदाहरणार्थ आसाममधील उल्फा चळवळ, बोडो आंदोलन याची उदाहरणं आपल्याला घेता येतील. आता या प्रकरणात विश्लेषणाच्या विविध याच्यानंतर आपण एक या ह्याचं फ्रेमवर्क ऑफ अनालिसिस कसं चौकटीत राहून विश्लेषण करायचं असं आपण बघणार आहोत. या प्रकरणात विश्लेषणाच्या विविध पद्धती बघणार आहोत. या विश्लेषणाची पद्धतशीर चौकट अमंट आणि कॉलमन यांनी संपादित केलेल्या दी पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग एरियाज 1960 या पुस्तकात दिलेली आहे. यात राजकीय प्रक्रियेचे मूलभूत एकक राजकीय व्यवस्था हे आहे. यात संरचना व प्रक्रिया येतात. यांच्या सतत अंतरक्रिया चालू असतात. हे सर्व सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीवर चाललेले असते. राजकीय व्यवस्थेला सतत संतुलन ठेवायला लागते. राज्यशास्त्रज्ञांनी याचा वापर केला आहे. रजनी कोठारी यांचे पॉलिटिक्स ऑफ इंडिया हे पुस्तक यासाठी आहे. राज्याच्या राजकारणाचा विविध प्रकारे अभ्यास करता येतो. राजकीय पक्ष, धर्म, जात, भाषा, नेतृत्व, निवडणुका, दबावगड इत्यादी रजनी कोठारी यांच्या पॉलिटिक्स इन इंडिया पुस्तकात राज्याच्या राजकारणाच्या विविध पातळ्या सांगितलेल्या आहेत. राज्यशास्त्रज्ञांनी अभ्यासाची विविध परिमाणे सांगितली आहेत. त्यात प्रामुख्याने पक्ष, पक्षांतर्गत फूट, जाती, धर्म, भाषा,
नेतृत्व निवडणूक दबाव गट यांचा समावेश होतो. यातही पक्ष व जात हे घटक महत्त्वाचे असतात. म्हणजे असं दिसतंय की विश्लेषणाची चौकट तयार करण्याचा काही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात प्रामुख्याने रोल जो आहे तो म्हणजे आमंडानी कॉलमन यांचा आहे. रजनी कोठारी प्रसिद्ध आहेत राज्यशास्त्राचे अभ्यासक, त्यांचं पुस्तकाचाही रेफरन्स दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी याच्यामध्ये काही योगदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षांतर्गत फूट, जाती, धर्म, भाषा, नेतृत्व, निवडणुका, दबाव गट या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की भारतातल्या भारतातील राज्यांमधील राजकारणावरती आपल्याला प्रभाव जो दिसतो तो म्हणजे राजकीय पक्ष आणि जात यांचा दिसतो. पॉल ब्रास व रिचर्ड सीसोन याने उत्तर प्रदेश व राजस्थान यांच्या संदर्भात केलेला आहे. रिचर्ड सीसोन यांनी आधुनिक व्यवस्थांची जुळवून घेण्याची क्षमता, राजकीय पक्षाचा जात आणि निष्ठा याचा अभ्यास केला. तर रजनी कोठारी यांनी काँग्रेस पक्षाला काँग्रेस व्यवस्था समजलं. म्हणजे त्या पक्षाची स्वतःचीच एक व्यवस्था निर्माण झाली आणि ती सिस्टीम तयार झाली असं त्यांनी त्याचा अन्वय अर्थ लावलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इतर अनेक राज्यशास्त्रज्ञ आपापल्या परीने राज्यातील राजकारणाचा अभ्यास करून त्याला एक विशिष्ट फ्रेमवर्कची चौकट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यशास्त्रज्ञाला जात या घटकाचा अभ्यास महत्वाचा वाटला. त्यांनी परंपरा व आधुनिकता यात मेळ घालण्याचा प्रयत्न केला. रजनी कोठारी याच्या मते जात व राजकारण हे निगडित असतात. मायरन विनर संपादित याच्या स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया पुस्तकात विविध राज्यातील राजकारणाच्या अभ्यासाची चौकट दिलेली आहे. इक्बाल नारायण यांनी संपादित केलेलं स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकात राज्यातील राजकारणाच्या अभ्यासाची चौकट दिली आहे. म्हणजे रजनी कोठारी, इक्बाल नारायण हे सगळे याच्यामधले धुरंधर आहेत, अभ्यासक आहेत. त्यांनी आपापल्या पद्धतीने या घटक राज्यातील राजकारणाचं विश्लेषण कसं करता येईल याच्यासाठी एक चौकट देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परत अजून काही फरक दिसतात. मार्क्सवादी चौकट सुद्धा आहे, म्हणजे मार्क्सियन फ्रेमवर्क आहे. यात राजकारणात वर्ग संबंधांचे प्रतिबिंब पडते असा विचार आहे. राजकारण समाजातील आर्थिक संबंधांवर अवलंबून असते. राजकीय संस्था वर्गाच्या हितसंबंधांवर अवलंबून असते. राज्य संस्था संपत्ती भागधारकांचे हितसंबंध जोपासते. म्हणजे ही मार्क्सची एक टिपिकल अभ्यासाची भाषा आहे. कारण त्याचा मार्क्सच्या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आर्थिक आहे. म्हणजे आर्थिक संबंध बदलले की राजकीय संबंध बदलतात असं त्याचा जो बेसिक दृष्टिकोन आहे तो असा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की राजकीय संस्था वर्गाच्या हितसंबंधांवर अवलंबून असतात. तो त्याचं सगळं विश्लेषण क्लास या कन्सेप्टच्या आधारे करतो. वर्ग कसे तयार होतात? ज्या वर्गाकडे पैसा येतो श्रीमंत वर्ग आणि त्यांचं साधारणपणे वर्चस्व दिसतं राजकारणावरती. आणि राज्य संस्था सुद्धा संपत्ती धारकांचे हितसंबंध जोपासते असं म्हटलं जातं. मग आपल्याला असं दिसतं की मार्क्सवादी चौकटीचे दोन भागात वर्गीकरण करता येतं. एक पारंपरिक मार्क्सवादी विश्लेषण आणि नव मार्क्सवादी विश्लेषण. पारंपरिक मार्क्सवादी विश्लेषण हे मार्क्सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथावर आधारित आहे. अर्थव्यवस्था हा पायावर राजकारण ही संरचना आहे हा त्याच्यामधला प्रमुख विचार आहे. म्हणजे मार्क्सियन जे विचारवंत आहेत प्युअरली मार्क्सियन त्यांच्यामध्ये समाजातले सगळे संबंध आर्थिक संबंधांमुळे बदलतात आणि आर्थिक संबंध हे
महत्त्वाचे आहेत. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो राजकारणात आपोआपच प्रभावी ठरतो असं त्याचा अर्थ होतो. मग एक लक्षात घ्या की आज आपल्याला जे चित्र दिसतंय राजकारणामध्ये प्रभावी कोण ठरत की जे पैसा पाळू नये ज्यांच्याकडे पैसा कुळकुळतो. पूर्वीचे पिढ्यानपिढी श्रीमंत असलेले नवश्रीमंत झालेल्यांना सुद्धा राजकारणात प्रवेश मिळतोय. म्हणजे पैसा हा मुख्य आहे. म्हणजे मार्क्सियन अनालिसिस हे एका परीने व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. कारण पैसा खेळवल्याशिवाय निवडणुकांवरती प्रभाव पाडता येत नाहीत, निवडणुका जिंकता येत नाही, काही गोष्टी मार्गी लावता येत नाहीत. फक्त बुद्धिजीवी वर्ग आहे आणि त्यांच्याकडे पैसे नाही, पैसा नाहीये, अशा वेळेला ते राजकारणामध्ये प्रभावी ठरत नाही. म्हणजे पारंपरिक मार्क्सवादी विश्लेषण हे अशा अर्थाने महत्वाचं आहे. मग नव मार्क्सवादी विश्लेषण हे आर्थिक घटकापेक्षा इतर घटकांना महत्व देते. या विचारावर ग्रामशी, फ्रँकफुर्ट विचार प्रवाह, राल्फ मिलिबंद यांचा प्रभाव आपल्याला आढळतो. म्हणजे नव मार्क्सवादी विचारवंत म्हणून ग्रामशीला ओळखलं जातं. फ्रँकफुर्ट, राल्फ मिलिबंद साधारणपणे या ग्रामसी किंवा हे जे आहे ते विचारवंत आहे. प्रभाव किंवा इतर गोष्टी, इतरही फॅक्टर्स याच्यामध्ये लक्षात घेतात, इतर घटक लक्षात घेतात. आणि फक्त पैसा हे महत्त्वाचा नसताना इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं हायलाईट करतात. म्हणजे हे मूळचे मार्क्सवादीच आहेत पण त्या मार्क्सवादामध्ये काही त्यांनी नवीन भर घातली विचारांची आणि म्हणून हा नव मार्क्सवादी गट असा थोडासा वेगळा दिसतो आपल्याला. मग आपल्याला याच्या पुढं असं थोडस बघायला लागतं उत्तर आधुनिकतावादी चौकट. काही विचारवंतांच्या मते सध्या असलेले विश्लेषणाच्या पद्धती पुरेशा नाहीत, त्यामुळे उत्तर आधुनिकतावादाचा उदय झाला. म्हणजे पोस्ट मॉडर्निझम इंग्लिशमध्ये. म्हणजे सत्याच्या विश्लेषणाच्या पद्धती कुठेतरी कमी पडतायत, मग त्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे म्हणून त्याला रिॲक्शन म्हणून उत्तर आधुनिकतावाद हा उदयाला आला. अनेक अभ्यास शाखांसाठी हा दृष्टिकोन उपयुक्त आहे. हा दृष्टिकोन छोट्या अस्मिता, स्मॉल आयडेंटिटीज, परंपरा, सीमित ज्ञान याला महत्व देत नाही, तर याचा उपयोग अस्मिता, दंगली, सामाजिक चळवळी अभ्यासण्यासाठी होतो. म्हणजे उत्तर आधुनिकतावादी पद्धतीने काही प्रमाणात अभ्यास करता येतो. संघराज्य निर्मितीची चौकट. या चौकटीचा विकास स्वायत्तता, स्वायत्तता चळवळ, बंडखोर चळवळ, फुटीरतावादी चळवळ आणि त्यामुळे निर्माण होणारे संघर्ष अभ्यासण्यासाठी होतो. संजीव बरुआ याचे वर्णन भारत विरुद्ध भारत असं करतो. म्हणजे भारतामध्ये भारताच्या विरोधी काही हालचाली चालल्यात असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे एका बाजूला आपण राष्ट्रबांधणीची तयारी करतो आणि दुसरीकडे स्वायत्ततेच्या चळवळी असतात, बंडखोर चळवळी असतात, फुटीरतावादी चळवळी असतात, ते त्या अखंड भारताला कुठेतरी धक्के देत असतात आणि म्हणून भारत विरुद्ध भारत असं वर्णन तर योग्य वाटत. याच्या व्यतिरिक्त पण एक चौकट आहे, सामाजिक भांडवलवादी चौकट. आशुतोष वर्षनी याने त्याच्या इथनिक कॉन्फ्लिक्ट आणि सिव्हिक लाईफ, हिंदूज अँड मुस्लिम्स इन इंडिया या पुस्तकात हा दृष्टिकोन सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या शहरात लोकांचे संबंध ठीक नसतात तेथे हे संघर्ष आढळतात. म्हणजे संबंध ठीक नसतात म्हणजे तर इथनिक कॉन्फ्लिक्ट आहेत, वांशिक दंगली आहेत, धार्मिक भांडणं आहेत, अशा ठिकाणी ही चौकट अभ्यासाची उपयोगी पडते असं म्हणायला लागतं. आणि अशा अर्थाने आपल्याला म्हणता येतं की वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या अभ्यासकांनी याला एक
फ्रेमवर्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कुठल्याही अभ्यासाला एक विशिष्ट फ्रेमवर्क असल्याशिवाय आपण अभ्यास करू शकत नाही. लक्षात आलं? नाही तर मग तो अभ्यास दिशाही नव्हतो. आणि म्हणून राज्यातील राजकारणाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा? मार्क्सवादी पद्धतीने करायचा, नवमार्क्सवादी पद्धतीने करायचा, उत्तर आधुनिकतावादी पद्धतीने करायचा का संघराज्य पद्धतीने करायचा? याच्या आपण खूप पद्धती बघितल्या. त्या कुठल्या पद्धतीने करायचा का त्यातल्या दोन एक किंवा दोन पेक्षा अधिक पद्धती वापरायच्या हे त्या त्या अभ्यासकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. तो कॉम्बिनेशन वापरून सुद्धा एखाद्या राज्याच्या राजकारणाचा अभ्यास करू शकतो असं मला म्हणायचंय. आणि अशा पद्धतीने राज्यांच्या राजकारणाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. अजून एक चौकट आपल्याला राहिली ती म्हणजे निवडणुकीचा अभ्यास करण्याची चौकट. ही पण एक महत्वाची चौकट आहे. लोकशाहीत निवडणुकीचे महत्व आहे. भारतात वारंवार होत असलेल्या निवडणुकांमुळे तर या अभ्यासाचे महत्व वाढले. 1990 नंतर निवडणुकीच्या अभ्यासाचे महत्व अधिक वाढले. निवडणूक पूर्व व निवडणुकीनंतर सर्वे घेतले जातात, पण हे अभ्यास निवडणूक होत नाही त्यावेळी का होते हे सांगत नाही. म्हणजे या अभ्यासाला एक मर्यादा आहे की निवडणूक पूर्व निवडणुकीनंतर असे काही सर्वेक्षण घेतलं जातं, म्हणजे प्री इलेक्शन पोस्ट इलेक्शन घेतलं जातं. आणि प्री इलेक्शन सर्वे आणि पोस्ट इलेक्शन सर्वे याच्यामध्ये काही तफावती आढळतात की इलेक्शन पूर्व अंदाज असतो की अमुक तमुक पक्षाला अमुक तमुक इतकी मत पडतील. आणि प्रत्यक्ष पोस्ट इलेक्शनमध्ये निवडणुकीनंतरचा सर्वे घेतला तर त्या अंदाजामध्ये फरक झालेला दिसतो. याच कारण असत की आपल्याकडं जे आहे मानवी वर्तन हे काही गणितासारखं नसतं ना. त्या मानवी वर्तनातले विचार कंगोरे बदलत असतात, मतं बदलत असतात, मतांतर होत असतात, लोकांची मतं बदलतात. आणि म्हणून मग ते आधी जरी म्हणाले की आम्ही अमुक तमुकला मत देऊ तेव्हा आपल्याला वाटतं हा पक्ष नक्की जोडून येईल. मधल्या काळात त्यांची मतं बदलतात, मनाची अवस्था बदलते, विचार बदलतो. त्याला आपण फ्लोटिंग वोटर्स म्हणजे तरंगते मतदार असं म्हटलं जातं राजकारणाच्या अभ्यासामध्ये. पण इतर वेळेला काय होते, राजकीय प्रक्रिया काय होते याबद्दल हा अभ्यास काही बोलत नाही. पॉल ब्रासच्या मते निवडणूक अभ्यासात अधिक सामाजिक शैक्षणिक व लोकांची माहिती याची सांगड घालून घेतली पाहिजे. यालाच तो इकॉलॉजिकल अनालिसिस म्हणतो. म्हणजे सामाजिक शैक्षणिक आणि लोकांची माहिती आर्थिक माहिती याची कुठंतरी सांगड घालून घेतली पाहिजे असं पॉल ब्रासचं म्हणणं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आंतरसंबंध असतो यांचा एकमेकांशी. असं तुम्ही एकाच गोष्टीला बाजूला करून असं करता येत नाही. लक्षात येत आहे? यालाच तो म्हणतो इकॉलॉजिकल अनालिसिस. म्हणजे संपूर्ण ज्या वातावरणात तुमची इलेक्शन होते, कसं होतंय, काय होतंय, याला तर इकॉलॉजिकल म्हणजे पर्यावरणाशी पर्यावरणाच्या संबंधात अशा त्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. ओके, मग एक लक्षात घ्या की घटक राज्यातील राजकारण हे महत्वाचं का ठरलेलं आहे. या कारणामुळं आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचा अभ्यास केल्यामुळं असं दिसतं की त्याचा संपूर्ण राष्ट्राच्या राजकारणावरती नकळत परिणाम होत असतो. अशा अर्थाने घटक राज्यातील अभ्यास हा महत्वाचा आहे. ओके, मग आज आपण काय काय बघितलो की घटक राज्याचा अभ्यास का महत्वाचा आहे, स्वतंत्र अभ्यास करण्याची का गरज आहे, ही गरज राज्य पुनर्रचना निर्माण झाल्यानंतर जास्त झाली
साठ नंतर तिचं महत्त्व वाढलं. 70 ते 80 दशकामध्ये काय हालचाली झाल्या, त्याचा काय परिणाम झाला घटक राज्याच्या राजकारणावरती हे पण आपण बघितलं. 80 नंतर तर घटक राज्याचं राजकारणाचा अभ्यास ही महत्त्वाची गोष्ट झाली, कारण त्या 80 नंतर अनेक मागण्या पुढे यायला लागल्या. स्वायत्ततेची मागणी, आरक्षणाची मागणी, अनेक प्रकारच्या मागण्या पुढे यायला लागल्या. स्वतंत्र राज्याची डिमांड वाढायला लागली. तेव्हा आज मुळात जी राज्य झाली होती राज्य पुनर्रचना आयोगामुळं, ती आणि आत्ताची राज्यांची संख्या ही जर तुलना केली तर राज्यांच्या मागणी स्वतंत्र राज्याची मागणी वाढल्यामुळं राज्यांची संख्या वाढली हे लक्षात घ्यायला लागेल. राज्यांची संख्या वाढण्याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस, अस्मितेचं राजकारण हे सगळं, म्हणजे प्रत्येक एखाद्या राज्यातील एखाद्या भागाला असं वाटतं, प्रादेशिक भागाला, की आम्हाला जर स्वतंत्र राज्य दिलं तर आमचा विकास अधिक चांगला होईल. मग हे असं का वाटतं याचाही विचार या घटक राज्याच्या राजकारणात केला पाहिजे. आता साधं उदाहरणच बघूयात ना, आपण असं बघूया, बघितलं की वेगवेगळ्या जातींचा प्रभाव दिसतो, धर्मांचा प्रभाव दिसतो, श्रीमंत वर्ग जो शेतकरी उदयाला आलाय त्याचा प्रभाव दिसतो, अशा अनेक प्रभावांचा मुळे घटक राज्याच्या राजकारणाला दिशा मिळते. आता एक आपल्या महाराष्ट्राचं जरी उदाहरण जरी घेतलं तरी असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे प्रादेशिक भाग आहेत, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण असे भाग आहेत. त्याच्यामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र खूप सुधारलेला आहे, सुधारणा झाल्यात, पण त्या तुलनेने विदर्भ, मराठवाडा, कोकण तेवढे त्यांच्यात तितक्या सुधारणा नाही आहेत. परिणाम असा होतोय की जर मराठवाड्यातून एखादं नेतृत्व पुढे आलं, त्या भागातला मंत्री निर्माण झाला किंवा तो नॅशनल लेवलला गेला तर काही फंडिंग तो मराठवाड्याला उपलब्ध करून देऊन मराठवाड्यात खूप सुधारणा झाल्यात आणि तो भाग सुधारलेला झालेला आहे. विदर्भाचा विदर्भातील एखादी व्यक्ती जर मुख्यमंत्री पद किंवा असं काही पदं घेतली तर तो भाग तेव्हा त्या काळापुरतं त्याला काही गोष्टी मिळतात आणि सुधारतो. पण आज आजही असं आहे, स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरती आहे. का बरं असं का होत आहे? तर विदर्भ किंवा तो जो भाग आहे वैदर्भीय भाग, त्याला आपण महाराष्ट्राचे भाग वाटत नाही. का? तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला डायरेक्टली ग्रँट येतात, डायरेक्टली फंडिंग येतं आणि त्या प्रमाणात त्यांना पैसा उपलब्ध होत नाही विदर्भाला. आणि म्हणून आज दिसतंय की विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खूप मागासलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विदर्भाला आपण महाराष्ट्राचं भाग होत असं का नाही वाटत? भाषा हे जर सूत्र धरलं तर विदर्भ हा मध्य प्रदेशला जवळ असल्यामुळे हिंदी भाषा किंवा यांचा खूप प्रभाव आहे तिथे. तेव्हा तिकडचं मराठी हे थोडंसं हिंदीचा प्रभाव असलेला असं आहे. याचा परिणाम आणि अशा अनेक कारणांनी विदर्भाला स्वतंत्र विदर्भाची मागणी ही पहिल्यापासून आहे. आतापर्यंत ती मान्य झाली नाही हा भाग वेगळा आहे, पण ती आहे. मराठवाड्याची डिमांड वेगळी असते, कोकणची डिमांड वेगळी असते. याच कारण की एका राज्यात सुद्धा अनेक सब युनिट्स असतात, उपप्रदेश असतात, त्यांच्यामध्ये विकासाचं असंतुलन असतं, काही अस्मितांचे प्रश्न असतात आणि त्याच्यातून त्यांच्या मागण्या वाढत जातात. मग आज जी नवीन नवीन राज्य निर्माण होत आहेत ती याच कारणांमुळे होत आहेत की इथं आयडेंटिटी क्रायसिस, अस्मितेचं राजकारण असतं. बिहार मधून झारखंड बाहेर पडला, लक्षात येत आहे, झारखंड बाहेर पडला, हैदराबाद म्हणजे हे जे राज्य आंध्र प्रदेश तिथून तेलंगण बाहेर पडला, आठवलं? म्हणजे तुम्ही एक बघा, ही लोक का वेगळा संस्था उभा करतात याची काही कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, उत्तर प्रदेश मधून उत्तरांचल बाहेर पडला, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. मध्य प्रदेश मधूनही एक भाग बाहेर पडलाय. एक लक्षात घ्या, याच्यामधून असं दिसतं की वेगवेगळ्या आयडेंटिटीशी संबंधित असे राज्यांचं राजकारण असतं आणि या राजकारणावरती तिथले स्थानिक नेते, तिथले स्थानिक जाती, भाषा, उपभाषा यांचा संपूर्ण प्रभाव पडत असतो.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये शुद्ध मराठी आहे, पण कोकणमध्ये गेलं की कोकणी आहे, मराठवाड्याची मराठी थोडी वेगळी आहे, किंवा खानदेशची मराठी थोडी अहिराणी बोली आहे. लक्षात घ्या, या सगळ्यामुळे यांना कुठे आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत असं वाटणं अवघड होऊन बसतं. आणि याच्यातूनच वेगवेगळ्या राज्यांच्या डिमांड, सत्ता सुभा, स्वायत्तता या ज्या डी मागण्या, ते याच्यातूनच पुढं येत असतात. हे तुम्ही आधी आणि हे सगळं लक्षात घेतलं की राज्याचं राजकारण समजून घेणं तुम्हाला अधिक सोपं जाईल असं मला वाटतं. एकंदर राज्याच्या राजकारणाची ही जर पार्श्वभूमी बघितली तर प्रत्येक राज्याच्या राजकारणाचा स्वतंत्र अभ्यास करून त्याच्यावरती प्रोजेक्ट वगैरे करून त्याच्या डिमांड्स कळाल्या की त्याचा राष्ट्रीय राजकारणावरती कसा परिणाम होतो हे कळायला सोपं जाईल. आता साधं बघा, पंजाब उदाहरण घेऊयात आपण, की पंजाबमध्ये अकाली दलाचा खूप प्रभाव आहे, तिथं पंजाबमधली वेगळ्या डिमांड्स आहेत, आणि मग अकाली दल वगैरे तिथलं खूप मोठं राजकारण आहे, त्यांना खलिस्तान चळवळ पण प्रभावी आहे तिथे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण पंजाबमध्ये. म्हणून पंजाबचं राजकारण हाताळणं एवढं सोपं नाही आहे. खलिस्तान मुवमेंट तिथं स्ट्रॉंग होऊन बघते, बोडो आंदोलन स्ट्रॉंग होऊन बघते, मग असं गुरखालँड मागणी जोरदार आहे, याचा सगळ्याचा परिणाम होऊन राज्यांचं राजकारण त्याचे प्रवाह बदलत असतात आणि त्याचं आपोआपच केंद्रीय राजकारणावरती परिणाम होत असतो. किंवा प्रत्येक त्या लोकल पक्षाचा राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, त्यांनी तिथं काही कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं महत्त्व आहे होतं, कारण त्यांनी मराठी मराठी भाषेसाठी, मराठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून शिवसेनेशिवाय महाराष्ट्राचं राजकारणी कल्पनाच सहन करू शकत नाही आपण. शिवसेनेला ओलांडून इथं कुठलाच राजकीय पक्ष तग धरू शकत नाही. म्हणजे असं आहे की हे सगळं तुम्हाला अभ्यासामुळं कळतं. प्रत्येक राज्यामध्ये तिथला लोकल पक्ष प्रभावी असतो. तेलुगू देशम आंध्र प्रदेशात प्रभावी आहे, नाही तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आंध्र प्रदेशचा अभ्यास नाही करू शकत. म्हणून हे सगळं लक्षात घेऊन, राज्याचं राजकारण लक्षात घेऊन आपल्याला विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे संपूर्ण देशाच्या राजकारणाची स्थिती ठरवायला लागते. तर आज आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि पुढच्या वेळेला आपण या राज्याच्या राजकारणाचा पुढचा भाग बघूया. तोपर्यंत नमस्कार.